महिंद्रा पुरस्कृत सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स च्या वतीने मध्य प्रदेश पितमपूर येथे आयोजित केलेल्या बहराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आकुर्डीचे डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. डी वाय पाटील शैक्षणिक स्कूल आकुर्डी चे संचालक कर्नल एस के जोशी, प्राचार्य डॉक्टर विजय वडाई, उपप्राचार्य डॉक्टर पी मालती, विभाग प्रमुख डॉक्टर विनय कुलकर्णी, शिक्षक समन्वयक सुनील पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. सर्वच विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होतो. कर्नल एस के जोशी म्हणाले की बहा या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश नक्कीच 120 अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून आमच्या डी वाय पाटील अभियांत्रिकी वर्षानुवर्षे या स्पर्धेची प्रसिद्धी वाढतच असून आज घडीच्या राष्ट्रीय स्तरावरील ही खूप मोठी प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेने महाविद्यालयाच्या तरुण इंजिनियर्समध्ये प्रचंड आवड आणि वेळ निर्माण केले आहे. आपली प्रतिमा आणि आपले कौशल्य दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप मोठी व्यासपीठ उभे केले. दरवर्षी देशभरातील अनेक महाविद्यालये राष्ट्रीय विजेतेपदासाठी या स्पर्धेत सहभागी होतात. नेहमीच या स्पर्धेत डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डीचे वर्चस्व राहिले आहे. संस्थेचे चेअरमन नामदार सतेज पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.